हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची समर्पण सिरीज आहे, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग करत असतो. आज 6वा दिवस आहे, अजून एक नवीन प्रश्न आहे. अगेन टॉपिक कोणता आहे, तर पेपर 1 सेक्शन ए पहिला टॉपिक जिओमॉर्फॉलॉजीमध्ये. आणि जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आपण प्लेट टेक्टॉनिक्सवर आता पोहोचलेलो आहोत. प्लेट टेक्टॉनिक्सचा एक महत्त्वाचा घटक जो असेल तो असेल सी फ्लोअर स्प्रेडिंग किंवा सागरतळ प्रसरण. सागरतळ प्रसरण मुद्द्यावर बऱ्याचदा UPSC ने प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्ही PYQs बघितले, PYQs मध्ये तुम्हाला दिसेल की एक प्रश्न असेल तो म्हणजे शॉर्ट नोटचा, क्लिअर, लघु टिप विचारली जाऊ शकते. किंवा दुसरा एक बेसिक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न काय विचारलाय, डिस्कस दी थिअरी ऑफ सी फ्लोअर स्प्रेडिंग, सागरतळ प्रसरण सिद्धांतावर चर्चा करा किंवा सागरतळ प्रसरण सिद्धांताची चर्चा करा, राईट. आणि या प्रश्नामध्ये आता काही असा कंटेंट खूप वेगळा लिहायचा नाही आहे, एक्सप्लेनेशन पण काही खूप जास्त वेगळे नसतील. जे आपल्याला पुस्तकात एक्सप्लेनेशन्स आहेत किंवा जे आपण क्लासमध्ये शिकलेलो आहे, बेसिक अंडरस्टँडिंग जर तुम्ही जी सी फ्लोअर स्प्रेडिंगची चांगली असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर लिहिता येईल. पण मग एक्झॅक्टली जो डिफरन्स आहे तुमच्या उत्तरामध्ये आणि एका चांगल्या उत्तरामध्ये, तो नेमका कुठे क्रिएट होईल तो समजून घेणं हे आपल्या सेशनचा महत्त्वाचा भाग आहे. उत्तर तुम्हाला सगळीकडे मिळतील, कंटेंट तुम्हाला सगळीकडे मिळेल, पण ही जी सजेशन्स आहे, ज्या सजेशन्समधनं तुमची उत्तरं आणखी प्रगल्भ होत जातील किंवा उत्तरं तुमची ऑप्शनलची एक्झॅक्ट उत्तरं जी असतील तशी उत्तरं होत जातील, ती आपण या ठिकाणी समजून घेऊ. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन करत असताना हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं दोन प्रकारे इंट्रोडक्शन होऊ शकतं. अनेक कॅन्डिडेट डिफिनेशनने इंट्रोडक्शन सुरू करतील, बरेचसे कॅन्डिडेट फॅक्टने इंट्रोडक्शन सुरू करतील. माझा अप्रोच काय आहे, तो फॅक्टचा अप्रोच आहे. मी हे सांगतोय की हा जो सी फ्लोअर स्प्रेडिंग किंवा सागरतळ प्रसरणाचा सिद्धांत आहे तो कोणी मांडला, तर तो हॅरी हेसने मांडला. 1960s मध्ये हा सिद्धांत आपल्यासमोर प्रस्तुत झाला. आणि त्यानंतर मी दुसरा अजून एक फॅक्ट सांगतोय जो की बऱ्याचशा कॅन्डिडेटच्या आन्सर्समध्ये तुम्हाला दिसणार नाही. तो फॅक्ट हा आहे की हा सिद्धांत हॅरी हेसने मांडला, पण याला सिद्ध कोणी केलं, याचा पुरावा कोणी दिला, तर याचा पुरावा वाईन आणि मॅथ्यूज नावाचे दोन आणखी शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये हे सिद्ध केलं की हॅरी हेसने जे सी फ्लोअर स्प्रेडिंग सांगितलेलं आहे ते खरोखर होतं आहे, राईट. तर अशा प्रकारचं एक इंट्रोडक्शन मी या ठिकाणी केलेलं आहे. आता दुसरा अप्रोच काय असू शकतो, दुसरा अप्रोच डिफिनेशनचा पण असू शकतो. अनेक कॅन्डिडेट सागरतळ प्रसरण म्हणजे नेमकं काय हे सुद्धा सांगतील, पण मी तो अप्रोच घेत नाही आहे. त्याचं एक फंडामेंटल रिझन आहे, मला पुढे जाऊन सागरतळ प्रसरणावर चर्चा करायचीच आहे. आणि मग त्या पार्टमध्ये अगेन मी जर इथे डिफाईन केलं सी फ्लोअर स्प्रेडिंग काय, तर एक थोडक्यात तर मी सांगूनच दिलं सी फ्लोअर स्प्रेडिंग काय. आणि पुन्हा मग मी सी फ्लोअर स्प्रेडिंगवर डिस्कशन करतोय, तर त्यामध्ये तो पुन्हा मुद्दा रिपीट होणार आहे. त्यामुळे मी काय करेन, मी इंट्रोडक्शनमध्ये काय करतोय तर फक्त फॅक्ट लिहितोय. ॲट द सेम टाइम मी हे पण एन्श्युअर करतोय की हॅरी हेसचं नाव सगळेच लिहिणार आहे. मी काय करतोय, ॲडिशनली वाईन आणि मॅथ्यूजचं पण नाव सांगतोय ज्यांनी हा सिद्धांत सिद्ध केला, क्लिअर. तर हे झालं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन नंतर एक्सप्लेन करा की हे सागरतळ प्रसरण नेमकं काय. तर या ठिकाणी मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता अगेन याच्या डिटेल्समध्ये जाण्यात मुद्दा नाही आहे किंवा पॉईंट नाही आहे की एक्झॅक्टली सागरतळ प्रसरण काय. क्लासरूममध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं की सागरतळ प्रसरण काय असतं, की मध्य महासागरी कटक आहे आणि मध्य महासागरी कटकालगत शिलारसाचे ऊर्ध्व प्रवाह आहे. म्हणजे जर तुम्ही हा सी फ्लोअर बघितला, या सी फ्लोअरलगत हे जे शिलारसाचे ऊर्ध्व प्रवाह येतील त्याने या ठिकाणी नवीन सागराचा तळ निर्माण होतोय. आणि हे जे दोन प्लेट्स आहे विरुद्ध दिशेने चाललेत, तर या प्रक्रियेला आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग किंवा सागरतळ प्रसरण असं म्हणतो. हे तुम्हाला तिथे सांगणं गरजेचं आहे. बाकी डिटेल्स पण सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या या ठिकाणी मेन्शन करा. पण डिफरन्शिएटिंग फॅक्टर काय असेल, ज्यावेळेस तुम्ही हे सी फ्लोअर स्प्रेडिंग मेन्शन करत आहात, या भागामध्ये आकृती दाखवणं किंवा आकृती काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणती आकृती काढायची आहे ही पण लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, मी एक आकृती काढलेली आहे की हे भूपट्टांचे जे काही मध्य महासागरी कटकाचे भाग आहे, शिलारसाचे ऊर्ध्व प्रवाह आहे आणि डायव्हर्जन्स ज्या ठिकाणी होत आहे त्या डायव्हर्जन्सच्या ठिकाणी आपल्याला सी फ्लोअर स्प्रेडिंग होताना दिसते. इथे डायव्हर्जन्स दाखवा, सी फ्लोअर स्प्रेडिंग होत आहे हे दाखवा, आणि दुसरीकडे नमवणी होते तो सुद्धा भाग तुम्हाला या ठिकाणी दाखवणं अपेक्षित आहे. फर्दर मी पुढच्या भागावर जातोय आणि पुढचा भाग असणार आहे, कारण की आपल्याला चर्चा करायची आहे, तर चर्चेमध्ये थिअरी डिस्कस करा, त्याचा पुरावा द्या. तर ही जी सागरतळ प्रसरणाची जे पुरावे आहे
ते पुरावे मी या ठिकाणी सांगतोय की चुंबकीय पट्टे किंवा पॅलिओ मॅग्नेटिक पुरावा तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुरा चुंबकत्वाचा एक पुरावा असेल. आणि ज्यावेळेस मी पुरा चुंबकत्वाच्या पुराव्याची चर्चा करतोय, मी एक क्लासमध्ये स्टेटमेंट तुम्हाला नेहमी सांगत असतो की पुरा चुंबकत्वाचा पुरावा जर सांगायचा झाला सी फ्लोर स्प्रेडिंगचा, तर मध्य महासागरी कटकाच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर समान चुंबकीय गुणधर्म असलेले खडक आढळतात. ठीक आहे, हे स्टेटमेंटच पाठ करायचं की मध्य महासागरी कटकाच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर समान चुंबकीय गुणधर्म असलेले खडक आढळतात. हा झाला तुमचा पुरा चुंबकत्वाचा पुरावा. या पुरा चुंबकत्वाच्या पुराव्यामध्ये मी डायग्राम काढणार आहे. डायग्राम कोणती काढणार आहे, तर अशा प्रकारची एक डायग्राम काढेन ज्यामध्ये मला काय आढळतंय, ज्यामध्ये मला आढळतंय की जर हा भूपट्टाचा भाग आहे, इथे डायव्हर्जन्स होते, नवीन सागराचा तळ निर्माण झालाय. आपण स्टेटमेंट काय केलं होतं, मध्य महासागरी कटकाच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर समान चुंबकीय गुणधर्माचे पट्टे आढळतात, राईट, किंवा खडक आढळतात. तर तुम्ही दोन्ही अंतरावर हे जे समान गुणधर्म असलेले खडकांचे पट्टे आहे ते या ठिकाणी ड्रॉ करा. क्लियर, हा समान असेल, हा समान आहे. तर अशा प्रकारची एक सोपी आकृती तुम्ही या ठिकाणी काढू शकता. समजा ही नॉर्मल पोलॅरिटी आहे, ही रिव्हर्स पोलॅरिटी आहे, राईट, अगेन नॉर्मल पोलॅरिटी, अगेन रिव्हर्स पोलॅरिटी, फाईन. सो आता हे नॉर्मल पोलॅरिटी, रिव्हर्स पोलॅरिटी ऑलरेडी आपल्या क्लासरूममध्ये डिस्कशन झालेलं आहे, ते एकदा रिव्हिजिट करा आणि मग ऑनलाईनमध्ये ते एकदा बघून घ्या. जर नसेल आठवत तर एकदा रेकॉर्डेड लेक्चर्समधून बघून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण कशाची चर्चा करतोय. जर तुम्ही नवीन असाल तर अगेन तुम्ही ज्यावेळेस हा पार्ट कव्हर कराल तेव्हा तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल की सामान्य जे नॉर्मल पोलॅरिटी असते, सध्या पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जो आहे त्याची आपण चर्चा करतोय, चुंबकत्वाची आपण या ठिकाणी चर्चा करतोय. तर हे जे सगळे मुद्दे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पुरचुंबकत्वामध्ये पुराव्यानिशी देणे अपेक्षित आहे. हा पहिला पुरावा झाला. दुसरा पुरावा जर सांगायचा झाला तर त्यामध्ये आपण औषधाची चर्चा करतो की मध्य महासागरी कटकापासून जसं आपण किनाऱ्याकडे चाललोय औषधाचा थर हा कमी होत जातो. आणि तिसरा पुरावा या ठिकाणी देणं अपेक्षित आहे की मध्य महासागरी कटकापासून जसं आपण किनाऱ्याकडे चाललो तर जे तापमान आहे तापमान कमी होत जातं. तर हा जो दूरवरचा भूपट्टाचा भाग आहे हा कसा आहे, थंड आहे, तापमान याचं कमी आहे. आणि हा जो मध्य महासागरी कटकाचा भाग असेल याचं तापमान जास्त आहे, हा उष्ण असेल. क्लियर, तर हा आत्ताच निर्माण झाला म्हणून उष्ण आहे आणि हा फार आधी निर्माण झाला म्हणून हा थंड आहे. तर हा सुद्धा एक पुरावा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. हे झाले नेमके पुरावे काय द्यायचे आणि डिटेल काय आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. चर्चा करू कन्क्लुजनवर, फाईन. कन्क्लुजन सांगत असताना दोन प्रकारे कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता. मुळात मी कन्क्लुजन याचं प्लेट टेक्टॉनिक्स किंवा भूपट्ट विवर्तनिकीकडेच घेऊन चाललो, राईट. आणि मग भूपट्ट विवर्तनिकीमध्ये मी हे सांगू शकतो की सी फ्लोअर स्प्रेडिंग हे आपल्याला भूपट्ट विवर्तनिकीचा पुरावा म्हणून कामी येतो, राईट. जर मला भूपट्ट विवर्तनिकी स्पष्ट करायची आहे त्यामध्ये मी एक मेकॅनिझम सांगतो, लादी ओढ कटक ढकल. ज्या ठिकाणी नमवणी होत आहे हा भूपट्ट ओढला जातोय, मध्य महासागरी कटकांलगत भूपट्ट ढकलला जातोय. तर जो भूपट्ट ढकलला जातोय कटक ढकल हा शब्द आहे, राईट. तर प्लेट टेक्टॉनिकसाठी सी फ्लोअर स्प्रेडिंग एक पुरावा असू शकतो. क्लिअर. आणि दुसरा मुद्दा मी या ठिकाणी हे पण सांगू शकतो की प्लेट टेक्टॉनिक घडून येण्यासाठी सी फ्लोअर स्प्रेडिंग आवश्यक आहे किंवा सी फ्लोअर स्प्रेडिंग प्लेट टेक्टॉनिक भूपट्ट विवर्तनिकी घडवून आणण्यामध्ये कारणीभूत आहे. दोन्ही प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं कन्क्लुजन प्रेझेंट करू शकता. तर हा झाला सी फ्लोअर स्प्रेडिंगवरचा प्रश्न, ज्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की तीन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणते तीन घटक महत्त्वाचे आहे? पहिला पार्ट वाईन, मॅथ्यूज आणि हॅरी हेस यांची नावं आलीच पाहिजे. दुसरा पार्ट आकृती, तीन आकृत्या सांगितल्या, त्या आकृत्या तुमच्या या उत्तरामध्ये स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत. आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे कन्क्लुजन आहे प्लीज कन्क्लुजन थोडं प्लेट टेक्टॉनिककडे घेऊन जा, त्यातनं तुमचं उत्तर जे आहे ते थोडं पुढच्या पार्टसोबत कनेक्ट होतं किंवा टॉपिकमधल्या ज्या इंटरलिंकेजेस आहे त्या इंटरलिंकेजेस या ठिकाणी दिसून येतात. ओके, सो भेटू आता नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.